पुढची बातमी सुद्धा पुण्यातूनच. पुणे शहर पोलिसांनी मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केलेत, ज्या प्रकरणामध्ये पोलिसांना आता नवी माहिती मिळाली आहे. अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी पेडलर आणि ग्राहक म्हणजे विकत देणारे आणि विकत घेणारे हे कोडिंग भाषेत एकमेकांशी संवाद साधतायत आणि यासाठी ते व्हॉट्सअपच्या इमोजीचा वापर करतायत. कसा ते तुम्हीच पहा. ड्रग्सच्या तस्करीत इमोजीचा वापर. वेगवेगळ्या ड्रग्ससाठी वेगवेगळ्या इमोजी. विद्येचं माहेर घर ड्रग्सच्या विळख्यात. शुभेच्छा देण्यासाठी, आनंद किंवा दुःख व्यक्त करण्यासाठी आपण व्हॉट्सअपवरून वेगवेगळ्या इमोजी वापरतो. पण आता ड्रग्ज विक्री आणि तस्करीमध्ये व्हॉट्सअपच्या इमोजींचा वापर होतोय. शिक्षणाचं माहेरघर, सांस्कृतिक राजधानी अशी ख्याती असलेल्या पुणे शहराची ओळख ही हल्ली वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्जसाठी होतीये. ड्रग्सच्या रॅकेटचा तपास करताना व्हॉट्सअपचा वापर केला जात असल्याचं पुणे पोलिसांच्या निदर्शनाला या इमोजीचा नवा फंडा लक्षात आला. गांजा, कोकेन, MDMA, मशरूम, हिरोईन, मेथ अशा वेगवेगळ्या अंमली पदार्थांसाठी विशिष्ट प्रकारच्या इमोजी वापरल्या जातात. गांजासाठी लिव्ज आणि रनिंग नोज असा एक इमोजी वापरली गेलेली आहे. कोकेन साठी नोज प्लस आईसचं सिम्बॉल वापरले गेलेले आहे. MD साठी कॅप्सूल वापरले गेलेले आहे. मशरूमसाठी बटन मशरूमची इमोजी आहे. मेथॅमाइनसाठी टेस्ट टूब आणि बबल फननेस ते वापरलेले आहे. हेरॉईनसाठी इंजेक्शन निडल असे इमोजीज वापरलेले आहेत. पुण्यात अवघ्या 5 महिन्यात 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे ड्रग्स सापडले. त्या प्रकरणी 100 जणांना बेड्या ठोकण्यात आल्यात. कोकेन 43,27,900 रुपये, आरोपी 5. गांजा 72,57,805 रुपये, आरोपी 41. चरस 47,87,940 रुपये, आरोपी 6. MD 3,77,92,800 रुपये, आरोपी 31. LSD पेपर 1,18,64,300 रुपये, आरोपी 6. कॅथा इडुलिस 7,01,350 रुपये, आरोपी 2. एकीकडे अंमली पदार्थ विरोधी सप्ताह साजरा करणाऱ्या पोलिसांसमोर या तस्करांना रोखण्याचं मोठं आव्हान निर्माण झालंय. कॉलेजमधल्या तरुणाई ड्रग्सचं सेवन करण्याचं प्रमाण झपाट्यानं वाढताना दिसतंय. त्यामुळे पालकांनी मुलांच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअपवर अशा प्रकारचे मेसेज तर मिळत नाहीत ना याची खातरजमा करून वेळीच जाग होण्याची गरज आहे. अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे.